but we decided to look more into the community and go over some. And then to smoran karna sahi hai sabya chote mitra baithne di padunga ani karna saath dena raha sarv shikshak palak shikshak idhar sab karmachari ya samse se sarv padadhikari ya shaya cha acharya ya sarvani ek phar sundar ashi jala apan drutya natika mhanu ashe aaple sagyanche samor thevi रविवार सका जर आप मुला कार्यक्रम नसता तो इतक उत्साह ने तुम्हें पूरे आला नसता पाजी दोन मुले अपने मुला कार्यक्रम अल कि एक वेगा उत्साह एक ऊर्जा अपने सग अंगा देते मुल अपने कहीं तरी पुनः वेग शिकन जता वेग कहीं तरी देन जता हि संस्था है हि संस्था लोकमान्य मित्रांनी सुरू के लिए संस्था है आणि या संस्थेमध्ये आज जेव्हा पुढची पिढी त्यांच्या कार्याचं स्मरण करते त्यांच्या योगदानाचं स्मरण करते आणि त्यांचे शिक्षक आणि तुम्ही सर्वजण मुलांना याच्यासाठी प्रोत्साहित करता मला असं वाटतं जे कार्य लोकमान्यांनी गणेशोत्सवाची सुरुवात करून केलं जे कार्य लोकमान्यांनी शिवजयंतीची सुरुवात करून केलं आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीची आपल्या आधीच्या संस्कारांशी परंपरेशी नाळ जोडणं मला असं वाटतं की आज अशा प्रकारचा कार्यक्रम करून तुम्ही या आपल्या पुढच्या पिढीची ज्या चौघांनी आणि पाच मित्रांनी मिळून एक राष्ट्रीय शिक्षणाचं स्वप्न बघितलं आणि ते प्रत्यक्षात आणलं मला असं वाटतं ह्या सगळ्या लहान मुलांची या पुढच्या पिढीशी त्यांच्याशी तुम्ही नाळ जोडून दिलेत आणि हे सगळ्यात महत्त्वाचं कार्य आहे एखाद्या स्नेहसंमेलनामध्ये हिंदी मराठी चित्रपट गीतांवरती नृत्य करणं कुठल्या तरी हिरोचे डायलॉग खांदे वाकडे करत म्हणत बोलणं यापेक्षा सुद्धा आपल्या सगळ्या राष्ट्रपुरुषांशी अशा वेगवेगळ्या प्रकारे ओळख मुलांना करून देणं मला असं वाटतं हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे या संस्थेची उभारणी केली म्हणून फक्त लोकमान्य टिळक नाही तर मला असं वाटतं की त्या काळातल्या सगळ्याच राष्ट्रपुरुषांची ओळख मग ते टिळक असतील ते आगरकर असतील ते न्यायमूर्ती रानडे असतील ते महात्मा गांधी असतील ते बाबासाहेब आंबेडकर असतील ते महात्मा ज्योतिबा फुले असतील ते शाहू महाराज असतील या सगळ्यांची ओळख अशा प्रकारच्या कार्यक्रमातून करून देणं मला असं वाटतं हेच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय शिक्षण आहे आजकाल मुलं जेव्हा घरी असतात आणि पाहुणे आपल्या घरी येतात आपले मित्र येतात तर आपण मुलांना किंवा आपल्या मुलींना सांगतो अगं ती जरा पुष्पाचा डायलॉग म्हणून दाखव ना तर मला असं वाटतं की पुष्पाचा डायलॉग म्हणता आल्याने मुलाच्या आयुष्यात क्रांती घडणार नाही आहे पण आपल्या राष्ट्रपुरुषांचे विचार जर तो सांगू शकला भले त्याला आत्ता अर्थ कळणार नाही पण तो म्हणू जरी शकला तरी जेव्हा त्याचा अर्थ त्याला कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने तो कुठेतरी आपल्या संस्कारांमध्ये आपल्या समाजामध्ये अंगीकारला जाईल आज आपण बघतो की विचारांची लढाई कमी आणि पैशांची लढाई जास्त आहे या संस्थेची सुरुवात केल्यानंतर जेव्हा लोकमान्यांचे त्यांच्याच मित्रांशी मतभेद झाले आणि लोकमान्यांनी ही संस्था सोडली पण ही संस्था सोडल्यानंतर त्यांनी ही संस्था गिळंकृत करण्याचा प्रयत्न नाही केला त्यांनी आपल्या संस्थेच्या समोर एक वेगळी संस्था निर्माण नाही केली तर त्यांनी आपल्या त्या मित्रांवरती ती संस्था सोपवली कारण त्यांना ह्याची खात्री होती की मतभेद जरी झाले असले तरी त्याच्यामध्ये त्यांचे जे विचार मित्रांचेही आहेत ते कुठेही संस्थेच्या उद्देशांना काळीमा फासणार नाही आहेत पण आपलं पटत नाही तर आपण बाहेर पडूया आणि आपण वेगळं काहीतरी सुरुवात करूया तर तेव्हा खरोखर ही सर्व मंडळी एका तत्वानी एका निष्ठेनी एका जिद्दीनी राष्ट्र उभारण्यासाठी आणि मला कौतुक किंवा कौतुक म्हणण्यापेक्षा सुद्धा आश्चर्य अशा गोष्टींचं वाटतं की 13-14-15 वर्षाची ही सर्व मित्रमंडळी एकत्र येत असत तेव्हा आपण जसा दिवाळीचा किल्ला आपण बांधायचा ठरवतो आणि
एक महिना आधीपासून आपण तयारीला लागतो की किल्ला कसा असेल, त्याच्यामध्ये काय काय असेल, त्याच्यातला बोगदा कसा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन कुठे असेल, विहिरी कुठे असतील, सैनिक कुठले असतील. तर एक दिवाळीचा छोटासा किल्ला उभा करायचा किंवा गणेशोत्सवातला देखावा करायचा, तरी सुद्धा आपण काही दिवस त्याचं प्लॅनिंग करतो, आपण विचार विनिमय करतो की कसा यावर्षी काय देखावा असेल, मग त्याचं साहित्य कुठं आणायचं, तो कसा उभा करायचा. तर मला असं वाटतं की आपण एखादी गोष्ट करण्यासाठी त्याच्यावरती काहीतरी विचार करतो, त्याच्यावरती मेहनत घेतो. पण जेव्हा लोकमान्यांच्या सिनेमाच्या निमित्ताने लोकमान्यांचं चरित्र वाचण्याचा किंवा त्यांच्यावरती ज्यांनी अभ्यास केला त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रसंग आला, मला सगळ्यात जास्त त्यांच्याबद्दल कौतुक वाटलं लोकमान्यांबद्दल. किंवा मला आजही राहून राहून आश्चर्य वाटतं की अशी चर्चा आपल्यामध्ये कधीच का होत नाही, की आगरकर असतील, लोकमान्य असतील, त्यांच्या शाळा कॉलेजमधले सगळे सहकारी असतील, या सगळ्या तेव्हाच्या तरुण मुलांमध्ये चर्चा काय व्हायची, तर आपला देश जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा देशाची व्यवस्था कशी असली पाहिजे, देशामध्ये काय काय असलं पाहिजे, आपला देश कसा असला पाहिजे. मला असं वाटतं की रात्रभर ते पुण्याच्या कुठल्या तरी टेकडीवरती जाऊन चांदण्यांकडे बघत आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर कसा असला पाहिजे याचं स्वप्न बघत असत, आणि हे स्वप्न बघत असत म्हणूनच ते प्रत्यक्षात कुठेतरी अंमलात यात त्या गोष्टी येत होत्या. मग त्या केसरीच्या निमित्ताने येत होत्या, त्या या गणेशोत्सवाच्या निमित्ताने येत होत्या, त्या वेगवेगळ्या ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या लढ्याच्या माध्यमातून येत होत्या. आणि दोघांचे मार्ग जरी वेगळे असले तरी उद्देश एकच होता, ते म्हणजे स्वराज्य. मला असं वाटतं की आज मित्र म्हणजे मी सुद्धा शाळा कॉलेजमधनं आलेलो आहे, तुम्ही सुद्धा सगळे आलेले असाल, ही पुढची पिढी सुद्धा त्याच्यातनं जाईल. आज आपण असं खरंच विचार करतो का, आज आपण देश उभारण्याचं काम ज्यांची लायकी नाही असं राजकारण्यांच्या माथी सोपून आपण मोकळे झालो, आणि आपण विचार काय करतो की तू अमेरिकेला चाललायस का युरोपला चाललायस, मग तू पुढचं शिक्षण, मग पगार, मग बालेवाडीला तिकडे जायचं आहे, सॉफ्टवेअरमध्ये जायचं आहे, ॲक्सेंचरला जायचं आहे का बेंगलोरला जायचं आहे, का मग खरंच एलेला जायचं आहे का कॅलिफोर्नियाला जायचं आहे का कुठे जायचं आहे. आपल्या स्वतःच्या करिअरच्या पलीकडे आपण खरोखर देशाचा विचार करतो का. आपल्याला असं वाटतं की ते जे नालायक राजकारणी आहेत आपण निवडून दिलेले आहेत, ते आपल्या देशाची काळजी घ्यायला आणि त्यांनी काय करून ठेवलंय गेल्या काही वर्षांमध्ये आणि अजूनही काय करतायत हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. या संस्थेत येऊन हे बोलण्याचं कारण असं आहे की या संस्थेची सुरुवातच झाली अशासाठी की राष्ट्रीय शिक्षण आपल्या पुढच्या पिढीला आपल्या मुलांना मिळालं पाहिजे. आणि ते राष्ट्रीय शिक्षणच मिळणार नसेल, आपल्या देशाचा राष्ट्राचा विचार करणारी पिढीच जर आपण निर्माण करत शकत नसू तर मग या शिक्षणाचा खरंच काही उपयोग आहे का. ब्रिटिशांना शिक्षण देण्याची गरज अशासाठी वाटली कारण त्यांना इथे नोकर निर्माण करायचे होते, मालक निर्माण करायचे नव्हते. आणि आजही आपण या शिक्षणाच्या माध्यमातून फक्त नोकरच निर्माण करतोय. म्हणूनच काल एक भाष्य झालं की इथनं काही लोक जर बाहेर निघून गेली तर हे महाराष्ट्र, हे मुंबई आर्थिक साम्राज्य उरणारच नाही, अशा प्रकारची भाषा वापरण्याचं धारिष्ट्य इथला एखादा नेता दाखवू शकतो. मग खरोखर आता विचार करण्याची गरज आहे की आपल्याला नेमकं आपल्या पिढीला काय म्हणून घडवायचं आहे. आणि गेल्या काही वर्षात मला मगाचं गीतारहस्यातलं त्यांचं वाक्य की कर्मयोग जेव्हा माणूस आकारतो तेव्हाच त्यातनं ज्ञानप्राप्ती होते. आज या सगळ्या महापुरुषांचं नाव घेतल्यानंतर ज्या ज्ञानासाठी म्हणजे सगळ्या ऑर्ड्समध्ये या सगळ्या राष्ट्रपुरुषांनी ज्ञानप्राप्ती केली, बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा फुले असतील, पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली, सावित्रीबाई फुले असतील, लोकमान्य असतील, गंगाधर न्यायमूर्ती महादेवराव रानडे असतील, आगरकर असतील, यांनी सगळ्यांनी एकच ध्यास धरला तो म्हणजे ज्ञानाचा. लोकमान्यांचा काही वेळ जात नव्हता आणि त्यांना नाचायचं होतं म्हणून गणेशोत्सव सुरुवात केला नव्हता, की आता मला कुठेतरी नाचायला मिळेल म्हणून त्यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली नव्हती. या सगळ्याच्या पाठीमागे गणित विचार होता. लोकमान्यांचं या क्षेत्रात काहीही झालं नसतं तर ते भारतातले सगळ्यात मोठे गणितज्ञ म्हणून निवृत्त झाले असते, इतका गणिताचा अभ्यास होता, इतका वेदांचा अभ्यास होता. तुम्ही जर रत्नागिरीला गेला असाल आणि लोकमान्यांच्या घरी भेट दिली असेल तर तुमच्या लक्षात येईल की सातवीत असताना त्यांनी संस्कृतमध्ये केलेल्या कविता आज त्या घरामध्ये मोठ्या बोर्डच्या स्वरूपात लावलेल्या आहेत. विविध विषयांचं ज्ञान, सिंहगडला लोकमान्यांचं घर होतं, तिथे अनेक प्रकारचे ग्रंथ, त्यांनी मंडालेमध्ये असताना ग्रंथ वाचायचे म्हणून त्यांनी जर्मन भाषा मंडालेत असताना शिकून घेतली. का? तर त्यांना जर्मन भाषेमध्ये काय काय अभ्यास झालेला आहे तो अभ्यास त्यांना वाचायचा होता.
त्यांनी घरी असलेल्या पुस्तकांची संख्या त्यांना माहिती होते की कुठल्या क्रमांकाच्या फळीवरती कुठनं कुठे डावीकडून उजवीकडे ग्रंथ ठेवलेत हे त्यांना माहिती असायचं. त्यांनी मंडालेला जे मागवलं ते कुठलेही खाद्यपदार्थ मागवले नाहीत तर त्यांनी पुस्तकं मागवली मंडालेला. गीतारहस्य लिहिल्यानंतर ब्रिटिशांनी बाहेर आल्यानंतर ते जे लिहिलेलं गीतारहस्य आहे तो अख्खाच्या अख्खा त्यांनी जप्त केला आणि त्यांनी सांगितलं की हा बाजारात आणता कमान आहे. लोकमान्यांच्या मित्रांनी त्यांना विचारलं की अहो तुम्ही लिहिलेलं गीतारहस्य ब्रिटिशांनी जप्त केला तर तुम्ही लिहिणार कसं, ते म्हणले गीतारहस्य कागदावर नव्हतं, गीतारहस्य इथे होतं. बाहेर पडल्यानंतर पुन्हा त्यांनी गीतारहस्य तसंच्या तसं लिहून काढलं. मला असं वाटतं की आपल्याला खरोखर ज्ञानी पिढी निर्माण करायची, आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने मोठी झालेली पिढी निर्माण करायची, का आपल्याला फक्त स्वतःचं स्वतःपुरतं बघणारी एक नोकरदार पिढी निर्माण करायची. हे खरोखर पालक म्हणून आपण ठरलो पाहिजे. आज माझा मुलगा 10वी झालाय, आमच्या घरामध्ये अनेक वाद होतात की मुलांनी नेमकं पुढे काय करायचं. मी झालो, मी शिकलो, माझ्या आईचे माझेही खूप वाद झाले, पण मला असं वाटतं की आत्ता खऱ्या अर्थाने गरज आहे तर ती ज्ञानी आणि आपल्याला आवडेल त्या क्षेत्रात पैशाच्या पलीकडे सुद्धा आपण काम केल्याचा आनंद खूप आहे. पैशाने तो आनंद कधीच मिळत नाही. तुम्ही आज खूप पैसे मिळवत आहे, तुम्ही आज 2-3-4 BHK फ्लॅट घेतला असेल, तुम्ही या पुण्याच्या अत्यंत घाणेरड्या वाढलेल्या ट्रॅफिकमधनं प्रवास करत असाल, तुम्हाला वेळ तरी मिळतो का आपल्या पाल्यांबरोबर घालवायला, आपल्या मुलांबरोबर घालवायला? मग हा वेळ जर आपण आपल्या घरच्यांना आपल्या पाल्यांना देऊ शकत नसू तर त्यांनी सुद्धा आपल्यासारखं बनावं अशी आपली इच्छा आहे का? त्यांनी जे काम करावं त्याच्यातनं त्यांनी आनंद मिळवावा आणि त्यांनी आनंद मिळवण्याबरोबरच आपल्या इतर आजूबाजूच्या सर्व समाजामध्येही आनंदाची निर्मिती करावी हा आपला उद्देश आहे, हे आपलं स्वप्न आहे. आत्ता ही तुमची मुलं खूप लहान आहेत, माझा आता मोठा कॉलेजला जाईल, तो कॉलेज केमध्ये गेल्यानंतर काय करेल ते त्याच्या पुढच्या कामावरती ठरेल, पण मला खरोखर असं वाटतं की आज गरज आहे ती आपल्या मुलांमध्ये आपल्याबरोबरच समाजामध्ये आनंद निर्माण करण्याची शक्ती पेरण्याची गरज आहे. आणि हे स्थान जे आहे हे त्यांनी निर्माण केलेलं आहे, काहीतरी विचारपूर्वक निर्माण केलेलं आहे. स्वातंत्र्य मिळालं म्हणून त्याचा उद्देश संपला नाही आहे. आजही आपल्या राष्ट्रीय शिक्षणाची तेवढीच गरज आहे. आजही आपल्याला मुलांना चांगल्या पद्धतीने नागरिक म्हणून घडवण्याची गरज आहे, चांगल्या पद्धतीने माणूस म्हणून घडवण्याची गरज आहे. त्यांनी खूप पैसा कमवला, त्यांनी खूप बंगले बांधले, इकडे बांधले तिकडे बांधले, शेतजमीन विकत घेतली, प्लॉट विकत घेतले, लोणावळा, भोर, महाबळेश्वर सगळ्या ठिकाणी, पण त्याला एक चांगला माणूस नाही बनता आलं, त्याला एक चांगला नागरिक नाही बनता आलं, त्याला जर एक संवेदनशील नागरिक बनता आलं नाही, त्याला आपल्या आजूबाजूच्या देशात वावरणाऱ्या इतर माणसांविषयी जर समभाव प्रेम त्याच्या मनामध्ये निर्माण झालं नाही तर त्याच्या शिक्षणाला शून्य अर्थ आहे. शिक्षण म्हणजे नेमकं काय आणि ते कशा पद्धतीने दिलं पाहिजे आणि आपल्या मुलाला कशा पद्धतीने वाढवलं पाहिजे हे मला असं वाटतं की आत्ताच्या बदलत्या काळामध्ये खरोखर याचा विचार करण्याची गरज आहे. नुसतं परीक्षांमधलं उत्तम मार्क म्हणजे शिक्षण का चांगला माणूस म्हणून घडणारं शिक्षण नेमकं काय मला माहीत नाही. म्हणजे चांगले मार्क मिळवलेले कितीतरी लोक पुढे माणूस म्हणून जगाला नालायक असतात, पण चांगले मार्क न मिळू शकलेले लोक मात्र माणूस म्हणून उत्तम पद्धतीने जगतात. आपण त्या मार्कांना आपल्या मुलांपेक्षा इतकं मोठं केलं आहे की मार्क आपल्या मुलांनी नाही मिळून आणले ना तर आपण त्याला इतकं अत्यंत घाणेरडी वागणूक देतो, मुलं बिथरून जातात, मार्क कमी पडले म्हणून स्वतःचं जीवाचं बरवाईट करतात, आत्महत्या करतात. अशा प्रकारे आपल्या मुलाला वाढवायचं, आपल्याला त्याला इतकं प्रेशराईज करायचं की तो मार्क नाही मिळू शकला म्हणजे मुलगा म्हणजे घरातलं काय ऍपल फोन आहे का की तुझ्याकडे 11 आहे, माझ्याकडे 12 आहे, तुझ्याकडे 13 आहे, आता माझा 14 येईलच. कोण आहेत मुलं आपली? ती दाखवण्याची मिरवण्याची शोकेस मधली गोष्ट आहे, प्रॉडक्ट आहेत मुलं. म्हणजे की आमची बेबी नाही हो करत, लाज वाटते आपल्या मुलांची आपल्याला, तर नाही वाटले पाहिजे. आपला मुलगा जसा आहे तसा तो आपला आहे, त्याला जे येतं त्या सकट तो आपला आहे, त्याला जे येत नाही त्या सकट तो आपला आहे. आपल्याला त्याचं कौतुक वाटलं पाहिजे, अभिमान वाटलं पाहिजे, प्रेम वाटलं पाहिजे. आणि हे प्रेम जर आपण आत्तापासनं, हा अभिमान, हे कौतुक जर आत्तापासनं आपण त्याच्यामध्ये पेरू शकलो तर मला असं वाटतं तो मुलगा मोठा झाल्यानंतर तो प्रेम आणि आनंदच देणार आहे, तो प्रेशर नाही देणार कोणाला. आणि आज या मुलांनी जे जे काही केलं मला असं वाटतं की त्यांनी करण्यापाठीमागे त्यांचं तर कौतुक आहेच आहे, पण तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात आणि मला माहिती आहे की पालकांची काय धावपळ होत असते. तुम्हाला तुमच्या कामामधनं जाऊन त्याचे कपडे आणायचे असतात कारण शाळेने काहीतरी गोष्ट सांगितलेली असते, मग त्याची पगडी कुठेतरी मिळत नाही, मग ती तुळशी बागेत शोधता, मग त्याचे कपडे कुठे मिळत नाहीत, मग ते कुठल्या तरी ड्रेपरीकडनं करता. या मुलांच्या बरोबरीने त्यांच्या शिक्षिका सुद्धा लहान मुलासारख्या होतात, त्या दोन जण इथं पळत पळत गेल्या मला भीती वाटली की कुठेतरी पडतात की काय.
मला असं वाटलं की एकदम उंची वाढलेल्या कोणीतरी लहान मुलं इतकी उंची कशी काय वाढली त्यांची, तर त्या त्यांच्या शिक्षिका होत्या, शिक्षक तर काम करणारे होते. माझी आई सुद्धा एका हुजूरबागा नावाच्या शाळेच्या प्री प्रायमरीची प्रिन्सिपल होती 20 वर्ष. मी सुद्धा लहान असताना माझ्या आईकडेच होतो विद्यार्थी म्हणून, त्यामुळे मला शिक्षकांची काय अवस्था होते हेही माहिती आहे. इतका सुंदर तुम्ही कार्यक्रम 1-1.5 तासाचं केलाय. लोकमान्यांचं संपूर्ण चरित्र लहान मुलांना समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही पालकांसमोर त्यांच्यासमोर आणलं. या 100 मुलांपैकी कदाचित 95 मुलांना लोकमान्यांचं कार्य नाही कळणार आणि ती अपेक्षा पण नाही आहे, पण 5 मुलांना जरी लोकमान्यांचं कार्य कळलं कुठेतरी हे विचार त्यांच्या डोक्यात राहिले तर 100 मुलं कधीच बदल घडवत नाहीत, त्यातला एकच असतो जो बदल घडवत असतो. मला असं वाटतं तो एकच आपल्याला तयार करायचा आहे आणि तो तयार करण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेतले त्याबद्दल तुमच्या सर्व पालकांचे, तुमच्या शिक्षकांचे, शिक्षकेतर सर्व कर्मचाऱ्यांचे, या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आणि माझ्या सर्व, आणि प्लीज मी एकच विनंती करतो की ज्या मुलांनी शिवाजी महाराजांचे कपडे घातलेत, ज्या मुलांनी लोकमान्य टिळकांचे कपडे घातलेत, ज्या मुलांनी, ज्या मुलींनी झाशीच्या राणीचे कपडे घातलेत, ज्या मुलांनी चाफेकर बंधूंचे घातलेत, सावरकरांचे घातलेत, प्लीज त्यांना वाकाल लावून त्यांच्याकडनं नमस्कार करून घेऊ नका, कारण ती मुलं जरी लहान असली तरी कपडे फार मोठ्या माणसांचे आहेत, त्यामुळे त्यांचा सन्मान करा. मला इथे बोलवलं आणि इतका सुंदर कार्यक्रम बघण्याची मला संधी दिली, तुमच्या या आनंदात मला सहभागी करून घेतलं. उद्या लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी आहे, त्यांचं पुण्यस्मरण करूया. त्यांच्या आयुष्यातल्या त्यांच्या विचारातला काही भाग जरी आपल्या आयुष्यात आला आपण आचरणात आणू शकलो तरी आपल्याकडनं खूप काहीतरी भरीव कार्य आपल्या राष्ट्रासाठी देशासाठी होईल. त्यांना एकदा मनोमन नमन करूया. मला इथे बोलवलं, पुन्हा एकदा मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.